लक्षण टाकल्यानंतर लगेच तुम्हाला सांगतो का 3 लाखाची जमीन 10 हजारात घ्यायची आणि मग मंगतर नगरपालिका हातामध्ये असल्यानंतर त्याने ते आरक्षण उठून तुम्हाला सांगतो का करोडो रुपयाची जमीन प्रॉपर्टी मिळवण्याचं काम करायचं. एका प्रॉपर्टीसाठी आपण पाहिलं त्या जो आपण दातीर नावाचा आपण पाहिलं पत्रकार तर आपण सगळी चौकशी लावली होती त्यालाही सुद्धा मला असं वाटतं की तिथं सुद्धा त्याचा घात करण्याचं काम झालंय. मग आता इकडं आता हे धंदा कोण करतंय हे वाळूचा व्यवसाय कोण करतंय हुकुमशाही दादागिरी करण्याचं काम कोण करतंय हे एकदा तिन्ही तुमच्या अंतर्मनाने तपासून घेण्याची खरं पाहता गरज आहे. परंतु कुठंतरी बदनामी करण्याचं करायचं पण आपण आता जसं आता सत्यजीने सांगितलं मागच्या निवडणुकीला म्हणले कर्डिले साहेबांनी बीडला पाणी द्यायचा निर्णय घेतलाय. अरे बीडला जर पाणी घ्यायचा मी निर्णय घेतला तर मागच्या पुरशी सुद्धा कदम साहेब त्यांचे मामा जल संपदा खात्याचे मंत्री होते या वेळेला सुद्धा 2.5 वर्ष त्या खात्याचे मंत्री होते त्यांनी 2 बोटाचा कुठंतरी कागद दाखवा का बीडला ही पाणी पळून नेलेले कुठं एखादा कागद जर दाखवला तर म्हणतात ती गोष्ट मी मान्य करण्याचं काम करणार आहे. परंतु ह्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा आरोप करायला आता काय सुरू केलं म्हणले कर्डिले साहेब आता शेवटची निवडणूक ही आपल्याकडे येणारच नाही. अरे बाबा शरद पवारांनी सुद्धा जाहीर केलं तर माझी शेवटची निवडणूक आहे 25 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं अजूनही ते हटत नाही तर आणि मग आमचं काय तुम्ही सांगायला निघाले का बाबा ही निवडणूक जाहीर केली राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला आणि आपल्याला राजकारण म्हणून करीत असताना त्यांनी सांगितलं परत येणार नाही. त्यांना म्हणावं बाबा कर्डिले साहेबांनी जरी कदाचित नगर तालुक्याचे 3 तुकडे जरी झाले असले तरी तुमच्या पारनेर मतदारसंघातले तालुक्यातले जे लोक आहेत श्रीगोंद्या मतदारसंघातले लोक आहे नेवाशाच्या मतदारसंघातले लोक आहेत मी 15 वर्ष जरी कदाचित तिथं लोकप्रतिनिधी काम करीत असाल तर तेवढेच विकास आणि तेवढा संबंध त्यांच्याकडे मी ठेवण्याचं मी काम केलं. आजही लोक मला म्हणतात का कर्डिले साहेब तुम्ही नाही श्रीगोंद्यातून निवडणूक लढवा म्हणून म्हणत होते काल आपण नेवाशातून निवडणूक लढावा म्हणून म्हणत होते कोणलाही सहज म्हणत नाही. त्यांना माहिती बघ कर्डिले साहेबांनी आपण कधी जरी गेलो तरी कोणतं व्यक्तिगत असन सार्वजनिक असन काम करण्याचा प्रयत्न कर्डिले साहेब करतात आणि घराणेशाही नाही आली माझा वडील आजोबा पंजोबा काही कुठल्या राजकारणात नव्हता मी तर तुम्हाला सांगतो का एक सर्वसामान्य शेतकरी होतो दुधाचा व्यवसाय करता करता तुमच्या कृपेने आमदार झालो आणि आमदारकीच्या काळामध्ये मी मला जर लोकांनी विचारलं का कर्डिले साहेब तुमची प्रॉपर्टी काय जनता हीच माझी मी प्रॉपर्टी आतापर्यंत सांगत आलो जनतेच्या जीवरच तुम्हाला सांगतो का ह्या सगळ्या काही गोष्टी काढण्याचं काम केलं मी जनतेपासून कधीच बाजूला गेलो नाही जातं नाही अहो तुमचा आता पराभव झाला तुमच्या वडिलाकडे काही लोक जायचे का बा आमचं हे काम गुतलं तो काम ते म्हणले कर्डिले साहेब जेलमध्ये गेलेत जा त्यांच्याकडे कामाला जा काम करून घ्या पण माझ्या तोंडून 5 वर्षात एकाही माणसाने रावरीकरांनी सांगावा कर्डिले साहेबाकडे गेलो आणि कर्डिले साहेब म्हणले आता जा तिकडे तनपुरे साहेबाकडे असं उदाहरण दाखवून देण्याचं काम करा. अरे 25 वर्ष तुमच्यावर प्रेम केलं 25 वर्ष डोळे झाकून तुम्हाला मतं दिले 25 वर्ष तुम्ही सत्ता भोगली आणि एकदा दोनदा जर पराभव झाला तर लोकाला सांगायचं जा त्यांच्या दारात जा त्यांना जाऊन भेटा आपलं जरा आत्मपरीक्षण करा कशामुळे तुमचा पराभव झाला कशामुळे तुम्हाला गरीब असावं लागलं आणि तुम्ही भावने काल विषय केला म्हणून लोकांनी पाहिलं का जरी कदाचित वडिलांनी जरी एवढं जर संस्थेचं वाटवलं जरी केलं असलं मुलगा तरी वेगळं काहीतरी भूमिका घेईन त्यांनी त्यांच्यात बाहेर पैसे ठेवून तोच उद्योग चालू करण्याचं काम केलं हे रावरीच्या जनतेमध्ये लक्षात आलं आणि आज रावरीचा जनता एकच पाहते काही जरी झालं त्यांनी कोणतेही प्रयोग केले काही आरोप करण्याचा प्रयत्न केला कुठेही उठे तुमच्या सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर जनता आता शुद्ध झालेली जनता तुम्हाला आता 20 तारखेच्या मतदानात 23 तारखेला ही दाखवण्याचं काम 100% होईल याची खात्री आता विश्वास या निमित्तानं देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला जमलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो.